नमस्कार, मी कुमारी एवढे शर्मिला सुभाष, युवा सेना सहसचिव महाराष्ट्र राज्य। गेल्या काही दिवसापूर्वी भाजपच्या प्रवक्त्या रुची पाठक यांनी एक अजब वक्तव्य केलं होतं। ते वक्तव्य म्हणजे भारताला भारत 99 वर्षाच्या भाडेकृतावरती दिलेलं आहे त्यालाच अक्कल पाझावून असं म्हणावं लागेल की कंगना रावत यांनी असं सांगितलं की 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं तर ती भीक होती। खरं स्वातंत्र्य भारताला 2014 साली मिळालेलं आहे। भारतात राहून भारताबद्दल गरळ ओकणाऱ्यांना पद्मरत्न पुरस्कार दिला जातो यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असणार मोदी सरकारच्या काळात? वाईट बोलायचं, बेताल बोलायचं, हवं ते बोलायचं, भारताला भारताविषयी बोलताना भाजपचा रेटा लावायचा, भाजपचा रेटा लावून भारताला वाईट साईड बोलायचं, ही भाजपची नीच संस्कृती आहे। भाजप ही मुळातच ढोंगी सरकार आहे असं आम्ही म्हणतो। देशद्रोही सरकार आहे। देशाविरुद्ध बोलणाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो। मला भाजप सरकारला असा प्रश्न विचारायचा आहे, ह्या कंगना राणावतनी जे स्टेटमेंट केलेलं आहे, विधान केलेलं आहे, हे देशाविरुद्धचं गुन्हा विधान आहे, त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा मोदी सरकार भाजप सरकार दाखल करणार का? तिला अजून कुठला तरी सन्मान देऊन भारतीयांची देशवासियांची मान खाली घालायला लावणार आहे? बेताल वक्तव्य करणं आणि रेटा लावणं यातला फरक जर भाजपच्या लोकांना कळत नसेल तर हे भाजपचं दुर्दैव आहे। आणि भाजप अशा लोकांना पद्मरत्न पुरस्कार देतं हे आता असं म्हणायला लागेल महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, भारताचं दुर्दैव आहे। एवढंच मी सांगेन। धन्यवाद।